मुख्यमंत्र्यांच्या टोमणे सभेचा दुसरा अंक अत्यंत गोंधळलेल्या भाषणाने झाला। मुळातच आम्हाला वाटलं होतं की या टोमणे सभेची स्क्रिप्ट बारामतीवरून येईल, पण माफ करा आम्ही चुकलो। मुख्यमंत्र्यांच्या आजच्या सभेची स्क्रिप्ट ही अभियो आजमीकडून आली होती की काय अशी शंका घ्यायला जात आहे। ज्या संभाजीनगरच्या भोवती आदरणीय बाळासाहेबांनी सांगितल्यानंतर 1988 पासून ते आतापर्यंत या संभाजीनगरच्या नावाभोवती जे राजकारण समाजकारण फिरलं त्याबद्दल आज मुख्यमंत्र्यांनी ब्रह सुद्धा काढलं नाही। संभाजीनगर होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर शेवटपर्यंत गुलदस्त्यात राहील। ना हिंदूंच्या विषयाबद्दल बोलले, ना विकासाच्या प्रश्नाबद्दल बोलले, त्या औरंगजेबाच्या थडग्याबद्दल मुख्यमंत्री ब्रह काढत नाही, ना भोंग्यांबद्दल ना नमाजाबद्दल रस्त्यावरच्या। पाणी प्रश्न, कुठला पाणी प्रश्न? जो पाणी प्रश्न आपली 3 दशकं संभाजीनगरला शिवसेनेचा महापौर आहे, शिवसेनेचे नगरसेवक आहे, शिवसेनेचा आमदार आहे, शिवसेनेचा आतापर्यंतचा खासदार आहे, तरी सुद्धा पाणी प्रश्न मुख्यमंत्र्यांना आणि शिवसेनेला सोडवता आला नाही। नाशिकला फक्त 5 वर्षांमध्ये बुकणे धरणाच्या माध्यमातून 265 कोटीची योजना आणून 2046 पर्यंत मनसे आणि आदरणीय राजसाहेबांनी नाशिककरांचा पाण्याचा प्रश्न सोडवला, मात्र आताही मुख्यमंत्री हेच म्हणतात की मी लवकरच याच्यावरती तोडगा काढणार। एकाही प्रश्नावरती मुख्यमंत्री स्पष्ट बोलू शकले नाही। ती एक म्हण आहे, त्या म्हणीलाच दुरुस्ती करतो। काँग्रेस राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात वाघ सापडे, हिंदू आणि मराठी जनता मारती खडे, अशा माध्यमातून चला हवा येऊ द्याचा प्रयोग आजच्या सभेच्या माध्यमातून संपला, एवढंच फक्त जाहीर करायचं राहिलं। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।